बातम्या जळगावातून जळगावात प्रफुल्ल कुमार लोढा यांना वंचितची उमेदवारी मिळाली आहे. तर जनतेच्या मतांची किंमत नसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू असं त्यांनी म्हटलंय. प्रफुल्ल कुमार लोढा यांनी हे वक्तव्य केलंय. वंचितचे जळगावचे उमेदवार असणारे प्रफुल्ल कुमार लोढा आणि त्यांनी या संदर्भात वक्तव्य केलंय. जनतेच्या मतांची किंमत नाही त्यांना जागा दाखवू असं प्रफुल्ल कुमार लोढा यांनी म्हटलंय. प्रफुल्ल कुमार लोढा यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी, पाहूयात. भाजपने आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही आपले उमेदवार जाहीर केले आहे. जळगाव लोकसभेसाठी प्रफुल्ल लोढा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आमच्यासोबत प्रफुल्ल लोढा आहेत. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगणार. वंचित बहुजन आघाडीने आपल्याला उमेदवारीची संधी दिली आहे, नेमका काय मानस ठेवत तुम्ही जनतेसमोर जाणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सन्माननीय प्रकाशजी आंबेडकरांनी एक अल्पसंख्याक जैन समाजाच्या माणसाला खासदारकीची उमेदवारी देऊन जो बहुमान मला दिला आहे त्याचं खरं जनतेची सेवा करून मी त्या वस्तूची चीज करेल असं मी तमाम जळगाववासियांना, जळगाव जिल्हावासियांना आव्हान करतो. भारतीय जनता पार्टीचं एक मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे. 3-3 मंत्री आहेत, त्यानंतर एकनाथ खडसे पण भाजपमध्ये प्रवेश करणार. एक आव्हान आहे भाऊ, जनतेला हेच समजत नाही. कोणाचंच आव्हान नसतं, आत्मा ही परमात्मा आहे. आत्माचा अर्थ आपलं मन जे म्हणेल ते. जनता आता जे त्यांचं मन म्हणेल ते करणार आहे. जनता हे करणार नाही की ह्या मंत्र्याने सांगितलं, त्या पार्टीने सांगितलं आणि त्याने सांगितलं मतदान केलं आता असं जळगाव लोकसभेत होणार नाही. जळगाव लोकसभेच्या मतदारांची आत्मा मी जागृत करून मी 100% ह्या मतदारसंघातून निवडून येणार आहे. याच्या अगोदर जे मधुकरराव चौधरी, बाळासाहेब चौधरी यांचा इतिहास तुम्ही आठवा. परंतु हे जे पुढारी आता नवीन झाले ह्या पुढाऱ्यांनी सर्व जळगाव जिल्ह्याचा सत्यानाश केला आहे. शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये यांनी भांगडी तंटा शैक्षणिक याच्याशिवाय दुसरं कोणतंच काम केलं नाही. ह्या सगळ्याला मुतोड जबाब देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र, जळगाव.